दंडवत प्रणाम। श्री गोविंद प्रभु चरित्र माईम भटाचाच हा दुसरा चरित्र ग्रंथ आहे। याचे मूळ नाव हे रुद्रपूर चरित्र किंवा रुद्रपूर लीळा असे होते। कारण श्री गोविंद प्रभूंचे सर्व आयुष्य हे रुद्रपुरातच गेले होते, म्हणून रुद्रपूर चरित्र असे नाव दिले गेले। त्यालाच श्री गोविंद प्रभू चरित्र असेही म्हटले जाते। याही ग्रंथाच्या लेखनासाठी माईम भट नागदेवांकडून माहिती लीळा विचारित असत। इतरही अनेक भक्त मंडळींकडून माहितीही गोळा केली। माईम भटांनी गोविंद प्रभूंकडूनच दीक्षा घेतली होती। आपल्या गुरूंच्या जवळच ते राहत असत। गोविंद प्रभूंचे संपूर्ण चरित्र यामध्ये येत नाही, तसेच लीळा चरित्रामध्ये आलेल्या यांच्या लीळा इथे वगळल्या आहेत। उदाहरणार्थ सेंगुळे बुड्ढे ही लीळा। लीळा चरित्राच्या खालोखाल श्री गोविंद प्रभू चरित्रालाही महत्त्व आहे, कारण तेही एका अवतारी पुरुषाचे चरित्र आहे। त्याचा अवतार दडवण्याचा होता। आईच्या गर्भातील जीव दवडला, दवडलेला जीव वेडापिसा होता, म्हणून त्याचे देह धर्म त्यांनी स्वीकारले। म्हणजेच वेडेपिसे म्हणून ते वावरत असले तरी त्यांच्याकडे अवतारित्व होते। राहुल वेडे, राहुल पिसे अशी त्यांची कीर्ती होती। त्यांचे सगळे वर्तनच वेड्याप्रमाणे होते। वेश, खाणेपिणे, बोलणे सर्व हे वेड्यासारखे असे, परंतु तरीही त्यांच्याकडे साधुत्वही तितकेच होते। चरित्रनायक वराडी असल्याने वराडी बोलीही त्यांच्यामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे प्राचीन वराडीचे दर्शन हे अभ्यासनीय आहे। लीळाचरित्रा इतके या ग्रंथाचे स्वरूप हे व्यापक असे नाही, तरीही वाढलेली दाढी, अंगावरची मळकट वस्त्रे श्याममूर्ती वाचकालाही निश्चितच आकर्षून घेते। तर मंडळी, ही होती श्री गोविंद प्रभू चरित्र याबद्दल माहिती। जर तुम्हाला हा गोविंद प्रभू चरित्र ग्रंथ मिळाला तर नक्कीच वाचा, त्यामधून खूप हा बोध घेण्यासारखा आहे। असेच व्हिडिओ माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला लाईव्ह नोटिफिकेशनही तुमच्या मोबाईलवर पोहोचेल। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बघत राहा आपले चॅनल महानुभाव फाउंडेशन। दंडवत प्रणाम।